नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रतिदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मागोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा योजना आणि त्याच्यावरील जेवढेही महत्वाचे प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण भाग पहिला पाहिला होता आज आपण भाग दुसरा पाहणार आहोत आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याकडे इम्पॉर्टंट योजना आहे स्टार मार्क करून ठेवा स्मार्ट किचन योजना नावाची जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे पहा आपण जवळपास वीस ते तीस योजना पाहणार आहोत प्रत्येक योजना ही कोणत्या राज्याची आहे आणि त्या योजनेचा पर्पज काय उद्देश काय हेतू काय याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ या राज्य सरकारने स्मार्ट किचन योजना ही योजना त्यांच्या राज्याच्या अंतर्गत सुरू केलेली योजना आहे ज्याच्या अंतर्गत दोन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या घरगुती उपकरणे किंवा ते उपकरणे खरेदी करण्यासाठी सर्व क्षेत्रातील महिलांना कर्ज देण्यात येणार आहे या स्मार्ट किचन योजनेच्या अंतर्गत आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या स्वयंपाक घराचे आधुनिकरण म्हणजेच काय किचनचे मॉडिफिकेशन करणे आणि घरगुती कामांमध्ये ग्रहिणींना येणारी अडचण कमी करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे गोष्टी लक्षात आल्या तर या ठिकाणी या योजनेचं नाव आहे स्मार्ट किचन योजना जी सुरू केली आहे केरळ या राज्य सरकारने पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा युद्ध प्रदूषण के विरुद्ध नावाचं एक अभियान आहे नावाचं ना एक कॅम्पेन आहे तर ते नावाचं कॅम्पेन कोणत्या राज्याने सुरू केलं आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिल्ली तर या ठिकाणी स्वाभाविक आहे युद्ध प्रदूषण के विरुद्ध असं म्हटल्या म्हणजे लगेच क्लिक झालं पाहिजे प्रदूषण म्हटलं की कोणता आहे टॉप दिल्ली तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लगेच याच्याबद्दल दोन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या हे जे काही अभियान आहे ते सुरू करण्यामागचं कारण काय तर दिल्लीतील प्रदूषण पातळी कमी करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे आणि दुसरा एक पॉईंट लिहून घ्या धूळ निपटण्यासाठी दिल्ली सरकारकडून धूळ विरोधी मोहीम सुरू केली जात आहे ज्या मोहिमेचं नाव आहे युद्ध प्रदूषण के विरोध मे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे स्वाभाविक आहे या व्यक्तींच्या नावावर लगेच क्लिक झालं असेल या ठिकाणी तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही सुरू केली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत ज्या अंतर्गत ही जी काही योजना आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेचा उद्देश काय पर्पज काय तर जे काही डिसेबल लोक असतात अपंग लोक असतात त्या अपंगांना मदत करण्यासाठी एक डिजिटल व्यासपीठ तयार केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या पण काही अड्या अडचणी येत असाल त्या सॉल्व्ह करण्यासाठी हे डिजिटल व्यासपीठ उभारण्यात आले आहे तर या ठिकाणी योजनेचं नाव आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना जी महाराष्ट्र राज्याने सुरू केली आहे तसेच या ठिकाणी अनअकेडमी आपल्यासाठी एक टेस्ट घेऊन आलेली आहे जर आपण तयारी करत असेल तर पुढील एक मिनिटाचा प्रोमोशन व्हिडिओ नक्की पहा युपीएससी सीएससी जीएस मेगा कॉम्बॅट या ठिकाणी लाईव्ह स्कॉलरशिप टेस्ट घेण्यात येणार आहे ही टेस्ट साठ मिनिटाची असणार आहे पन्नास प्रश्न त्यामध्ये असणार आहेत या ठिकाणी जे काही युपीएससी प्रिलियम दोन हजार बावीस ची झाली त्याच्यातील जे काही एमसीक्यूज आहेत ते जवळपास तीस टक्के सिमिलर आहेत कॉम्बॅट क्वेश्चन्स ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे सव्वीस जून ला सकाळी अकरा वाजता लाईव्ह स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे ती टेस्ट जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहेत आणि एम पी एस सी एक्झाम्स टेन हा कुपन को कोड तुम्हाला यूज करायचा आहे त्याच्यानंतर सोमवार ते शुक्रवार दररोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रशांत धवन सर तीस मिनिटाची एक करंट अफेअर्सची टेस्ट घेणार आहेत त्याच्यामध्ये वीस सी क्यूज असणार आहेत ती सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जॉईन करण्यासाठी एम पी एस सी टेन हा कुपन कोड यूज करायचा आहे त्याच्यानंतर महिपाल राठोड हे सर दर शनिवारी संध्याकाळी पाच वाजता तीस मिनिटाची टेस्ट घेणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा करंट अफेअर्सचे प्रश्न असतील आणि पंचवीस एमसी क्यूज असणार आहेत आणि ही सुद्धा टेस्ट जॉईन करण्यासाठी एम पी एस सी टेन कुपन कोड यूज करायचा आहे या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा शिवभोजन योजना ही जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेलेली योजना आहे स्वाभाविक आहे याचं सुद्धा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्याच महाराष्ट्र राज्य सरकारने शिवभोजन योजना ही योजना या आपल्या राज्याने सुरू केली आहे पहा कालच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राबद्दल जवळपास आठ ते दहा योजनांबद्दल माहिती घेतली आहे त्याच्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कालचा व्हिडिओ सुद्धा नक्की पहा तर या ठिकाणी ही जी काही शिवभोजन योजना आहे त्याच्या मागचा पर्पज काय तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे काही आपले गरीब लोक आहेत त्या गरीबांना फक्त दहा रुपयामध्ये पोटभर जेवण हे या योजनेच्या मागचं प्रमुख उद्दिष्ट आहे योजनेचं नाव आहे शिवभोजन योजना जी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच अंकुर नावाची एक योजना आहे विद्यार्थी मित्रांनो अंकुर स्कीम पहा ए एन के यू आर अंकुर नावाची स्कीम आहे ती कोणत्या राज्यामध्ये सुरू केली गेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश या राज्य सरकारच्या अंतर्गत अंकुर योजना नावाची मागचा उद्देश काय पर्पज काय तर स्टार मार्क करून त्याच्या मागचा हेतू उद्देश लिहून घ्या या अंकुर योजनेअंतर्गत पावसाळ्यामध्ये झाडे लावण्यासाठी नागरिकांना बक्षीस दिले जाईल या उपक्रमाअंतर्गत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कार्यक्रमामध्ये लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्राणवायू पुरस्कार सुद्धा दिला जाईल या पुरस्काराचं नाव लक्षात ठेवा प्राणवायू पुरस्कार किंवा तुम्हाला यदा कदाचित असा फिरून पण विचार जाऊ शकतो प्रश्न की प्राणवायू पुरस्कार हा जो काही पुरस्कार आहे तो कोणत्या राज्य सरकारने देण्यास सुरुवात केली आहे तर त्याचे सुद्धा उत्तर काय असणार आहे मध्य प्रदेश आणि या ठिकाणी ही जी काही योजना आहे त्या योजनेचं नाव आहे अंकुर योजना अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा मुख्यमंत्री चिरंजीवी योजना नावाची जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी राजस्थान राज्य सरकारने मुख्यमंत्री चिरंजीवी योजना नावाची जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आली आहे ज्याच्या अंतर्गत परत एकदा दे दोन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या पाच लाखापर्यंत आरोग्य विमा योजना देण्यात येईल अशा प्रकारची योजना आहे म्हणजेच काय अप टू फाईव्ह लॅक हेल्थ इन्शुरन्स ही स्कीम असणार आहे ज्याच्या अंतर्गत दुसरा पॉईंट लिहून घ्या जे काही ऍप्लिकंट्स आहेत अर्जदार आहेत त्यांना दरवर्षी फक्त आठशे पन्नास रुपये भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात कोणत्या पाच लाख आरोग्य विमा योजनेसाठी आणि या ठिकाणी याच्या योजनेला नाव काय ठेवण्यात आलं आहे मुख्यमंत्री चिरंजीवी योजना जी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे राजस्थान राज्य सरकारने अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा मेडिसिन फ्रॉम द स्काय बा काय आहे योजनेचं नाव मेडिसिन फ्रॉम द स्काय नावाची जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा या राज्य सरकारने मेडिसिन फ्रॉम द स्काय नावाची योजना सुरू केली आहे त्यांच्या राज्याच्या अंतर्गत त्याच्या अंतर्गत याच्या मागचा पर्पज काय मोठं काय आहे तर पहिला पॉइंट लिहून घ्या ड्रोनद्वारे औषधे वितरित करणे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा समानता सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारची योजना सुरू करण्यात आली आहे ज्याच्या अंतर्गत मेडिसिन फ्रॉम द स्काय असं त्या योजनेचं नाव आहे तर कोविड एकोणीस मध्ये ही जी काही योजना आहे ती सर्वात जास्ती लाभदायक ठरलेली आहे अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा मुख्यमंत्री बाल सेवा योजना नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युपी म्हणजे उत्तर प्रदेश या राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री बालसेवा योजना नावाची योजना सुरू करण्यात आली होती या ठिकाणी पर्पज घ्या घ्या पहिला कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांना मासिक मदत म्हणजेच काय महिन्याला काहीतरी मदत करणे फायनान्शियली काहीतरी हेल्प करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे आणि दुसरा एक पॉईंट लिहून घ्या जे काही बिचारे अनाथ झालेले मुलं आहेत ज्यांनी पालक आपले गमावलेले आहेत ड्यू टू कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक या मुलांना दरमहा चार चार हजार रुपये मिळणार आहेत या योजनेच्या अंतर्गत ज्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बालसेवा योजना जी सुरू केली आहे उत्तर प्रदेश या राज्य सरकारने अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नववा मा कॅन्टीन नावाचे अभियान कॅम्पेन किंवा योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेलेली आहे तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पश्चिम बंगाल या राज्य सरकारने मा कॅन्टीन नावाचे अभियान किंवा योजना सुरू केली आहे ज्याच्या अंतर्गत या मा कॅन्टीन मध्ये म्हणजे ज्या ज्या पण ठिकाणी अशा प्रकारचं कॅन्टीन आहे ज्या कॅन्टीनचं नाव आहे मा कॅन्टीन तर या ठिकाणी या कॅन्टीन मध्ये आपल्या गरीब लोकांना पाच रुपयामध्ये जेवण भेटणार आहे जसं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवभोजन योजना सुरू करण्यात आली होती तशाच प्रकारे पश्चिम बंगालमध्ये मा कॅन्टीन नावाचं योजना सुरू करण्यात आली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा परवडणारे भाडे गृहनिर्माण आणि संकुले योजना नावाची काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेलेली योजना आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश म्हणजे युपी उत्तर प्रदेश या राज्य सरकारने अशा प्रकारची ही योजना सुरू केली आहे ज्या योजनेचं नाव आहे परवडणारे भाडे म्हणजेच काय अफोर्डेबल रेंट गृहनिर्माण आणि संकुल योजना नावाची ही योजना है जी है। आहेत, 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 आहे जी उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केली आहे ज्याच्या अंतर्गत एक पॉइंट लिहून घ्या जे काही स्टुडंट आहेत विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांसाठी किंवा जे काही शहरी स्थलांतरित लोक आहेत त्यांच्यासाठी किंवा जे काही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आहेत किंवा मा इतर मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे ज्याच्या अंतर्गत परवडणारं भाडं त्यांना भेटणार आहे घरांसाठी तर अशा प्रकारची ही योजना उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा इंदिरा रसोई योजना नावाची योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान तर या ठिकाणी राजस्थान या राज्य सरकारने इंदिरा रसोई योजना नावाची योजना सुरू करण्यात आली आहे याच्या अंतर्गत एक पॉइंट लिहून घ्या गरीब आणि गरजूंना सवलतीच्या दरामध्ये दिवसातून दोन वेळेस पोषण आहार उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे तर या ठिकाणी या योजनेचं नाव आहे इंदिरा रसोई योजना हे राजस्थान राज्य सरकारने सुरू केली आहे पहा या ठिकाणी आता खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये आपण तीन योजना पाहिल्या आहेत परतदा आपण रिव्हिजन करून घेऊया पहिली योजना पाहिली होती आपण शिव भोजन योजना जी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे ज्याच्यामध्ये दहा रुपयामध्ये गरीब आणि गरजूंना जेवण मिळणार आहे दुसरी योजना आपण पाहिली होती खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये मा कॅन्टीन अशा प्रकारची ही योजना होती ती योजना सुरू केली होती विद्यार्थी मित्रांनो वेस्ट बेंगॉलच्या राज्य सरकारने आणि या ठिकाणी पाच रुपयामध्ये गरीब आणि गरजूंना जेवण भेटणार आहे आणि तिसऱ्या वेळेस आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत योजना पाहिली होती ती कोणती आहे इंदिरा रसोई योजना जी कोणी सुरू केली आहे राजस्थान राज्य सरकारने आणि याही ठिकाणी अत्यंत सवलतीच्या दरामध्ये दिवसातून दोन वेळेस पोषण आहार भेटणार आहे गरीब आणि गरजूंना गोष्टी लक्षात आल्या अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा जगन्नाथ थोडू योजना नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेलेली योजना आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश मी बऱ्याच वेळेला सांगतो कुठल्याही योजना असो किंवा यो कुठलंही कॅम्पेन असो अभियान असो त्याच्या अगोदर जर वाय एस असं जर लागत असेल किंवा जगन्ना असा जर शब्द लागत असेल तर डिरेक्टली आंध्र प्रदेश या राज्याला क्लिक करायचं बरोबर तर या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्य सरकारने जगन्ना ठोडू योजना नावाची योजना सुरू केली आहे त्यांच्या राज्याच्या अंतर्गत ज्याच्या अंतर्गत त्या योजनेचा उद्देश काय आहे तर पहिला पॉईंट लिहून घ्या प्रत्येक विक्रेत्याला म्हणजे काय जे काही स्ट्रीट वेंडर्स असतात बरोबर का नाही रस्त्यावरती विक्रेते करणारे जे काही व्यापारी असतात त्या प्रत्येक विक्रेत्याला दहा हजार रुपये बिनव्याजी कर्ज म्हणून प्रदान करणे ज्या ठिकाणी अजून एक पॉईंट लिहून घ्या छोट्या व्यापारी जे काय असतात तर त्या छोट्या व्यापाऱ्यांच्या कामांसाठी कर्ज योजना ही योजना असणार आहे तर, है है तर या ठिकाणी जे काय असतात तर त्या छोट्या व्यापाऱ्यांच्या कामासाठी ही जी काही योजना आहे ती कर्ज योजना म्हणून लाभदायक ठरणार आहे तर अशा प्रकारे या योजनेचा उद्देश आहे या योजनेचं नाव आहे जगन्नाथ थोडू योजना जी आंध्र प्रदेश या राज्य सरकारने सुरू केली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा घर घर रोजगार आणि कारोबार मिशन नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे तर तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब या राज्याने अशा प्रकारची ही योजना सुरू केली आहे ज्या योजनेचं नाव आहे घर घर रोजगार आणि करोबार मिशन कारोबार मिशन ज्याच्या अंतर्गत याच्या मागचा पर्पज काय मोठा काय आहे हेतू काय आहे उद्देश काय आहे तर लगेच लिहून घ्या करून राज्यातील प्रत्येक कुटुंबाला कुटुंबातील पात्र तरुणांना किमान एक नोकरी उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे गोष्टी लक्षात आल्या तर या ठिकाणी या योजनेचं नाव आहे घर घर रोजगार आणि कारोबार मिशन तर अशा प्रकारे पंजाब या राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदावा अलीकडेच उडान नावाची जी काही योजना आहे ती उडान नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तर पंजाब या राज्य सरकारने उडान योजना नावाची जी काही योजना आहे ती सुरू केली आहे त्याच्या अंतर्गत या उडान नावाची जी काही योजना आहे त्याच्या मागचा पर्पज काय हेतू काय आहे तर पहिला पॉइंट लिहून घ्या जे काही गरजू आहेत त्या गरजूंना मोफत सॅनिटारी पॅड प्रदान करणे ही जी काही योजना आहे ती योजना कधी सुरुवात करण्यात आली तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त ही योजना सुरू करण्यात आली पंजाब राज्य सरकारमध्ये आणि तिसरा एक पॉइंट लिहून घ्या राज्यभरातील गरजू मुली आणि महिलांना मोफत सॅनिटारी नॅपकिन्स पुरवणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या योजनेचं नाव आहे उडान योजना जी पंजाब या राज्य सरकारने सुरू केली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा मुख्यमंत्री कोविड उपचार योजना ही जी काही योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेलेली योजना आहे तर पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्य या राज्य सरकारने मुख्यमंत्री कोविड उपचार योजना ही योजना सुरू केली आहे ज्याच्या अंतर्गत त्याच्या मागचा प्रमुख उद्देश काय तर लगेच स्टार मार्क करून लिहून घ्या मध्य प्रदेश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट प्रोवाईड करणे म्हणजे काय सर्वांना मोफत उपचार पुरवणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे आणि या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री कोविड उपचार योजना जी एम पी या राज्य सरकारने सुरू केली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा सेवा मोक्ष कलश नावाची एक योजना आहे ती कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान राज्य राजस्थ सरकारने बस सेवा मोक्ष कलश नावाची योजना सुरू केली आहे ज्याच्या अंतर्गत दोन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या विशेष मोफत बस सेवा मोक्ष कलश असणारे ही योजना म्हणजे या योजनेच्या अंतर्गत आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या विशेष विनामूल्य बस सेवा असणारे म्हणजेच से मोफत बस सेवा असणारे ज्या ठिकाणी लोकांना राजस्थान ते उत्तराखंडमध्ये अस्थि विसर्जनासाठी जाण्यासाठी अशा प्रकारच्या या फ्री ऑफ कॉस्ट मोफत बस सेवा प्रोवाइड करण्यात येणार आहेत मोक्ष कलश यासाठी तर या ठिकाणी बस सेवा मोक्ष कलश अशी या योजनेचं नाव आहे ज्या अंतर्गत ही जी काही योजना आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान राज्याने सुरू केली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा दस हफ्ते दस बजे दस मिनिट नावाची जी काही मोहीम आहे कॅम्पेन आहे अभियान आहे ती कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक सी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत दस हप्ते दस बजे दस नावाचं एक कॅम्पेन सुरू करण्यात आलेलं होतं ज्याच्या मागचा प्रमुख उद्देश काय हे कॅम्पेन कशासाठी होतं तर हे कॅम्पेन होतं डेंगू विरोधी मोहीम बरोबर का नाही तर डेंगू विरोधी मोहीमसाठी हे अभियान सुरू करण्यात आलं होतं ज्या अभियानाचं नाव होतं दस हप्ते दस बजे दस मिनिट आणि या ठिकाणी कुठे सुरू करण्यात आलं होतं पर्याय क्रमांक सी दिल्ली या आपल्या केंद्रशासित प्रदेश सरकारमध्ये अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा रेड लाईट ऑन गाडी ऑफ नावाचे कॅम्पियन अभियान कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू केलं होतं आपण मगाशीच पाहिलं होतं पहा प्रदूषण म्हटलं की दिल्लीचं नाव सगळ्यात टॉपला येतं त्याच्याच अंतर्गत अशा प्रकारचं हे अभियान सुरू केलं होतं ज्या अभियानाचं नाव आहे रेड लाईट ऑन गाडी ऑफ म्हणजे जे काय आपण सिग्नल असत बरोबर नाही सिग्नलमध्ये विद्यार्थी मित्रांनो रेड जर लाईट लागली तर तुम्ही तुमच्या गाडीचं जे काही स्विच आहे ते स्विच ऑफ करा बरोबर का नाही तर अशा प्रकारे अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिल्ली या राज्य सरकारने अशा प्रकारचं अभियान रेड लाईट ऑन गाडी ऑफ नावाचं अभियान सुरू करण्यात आलं होतं ज्याच्या मागचं प्रमुख मोठं काय आहे साधी गोष्ट आहे वाहनांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अशा प्रकारचं हे अभियान दिल्लीने सुरू केलेलं आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा मिशन हौसला नावाचं एक योजना किंवा अभियान कोणत्या राज्यात सुरू केलं गेलं आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तराखंड या राज्यामध्ये मिशन हाऊसला नावाची योजना अभियान सुरू करण्यात आलेलं आहे ज्याच्या अंतर्गत याच्या मागचा प्रमुख उद्देश काय स्टार मार्क करून ठेवा कोविड एकोणीस रुग्णांना ऑक्सिजन बेड प्लाझ्मा मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी पोलिसांनी मिशन हाऊसला सुरू केलं आहे याच्या अंतर्गत काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे ही जी काही योजना आहे मिशन हाऊसला ही कोणी सुरू केलेली योजना आहे पोलिसांनी मिळून सुरू केलेली योजना आहे या योजनेचं नाव काय आहे मिशन हाऊसला आणि कोणत्या राज्य सरकारच्या पोलिसांनी सुरू केली आहे उत्तराखंड बरोबर तर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक विसावा एक पौधा सुपोषित बेटी के नाम नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू केली गेली आहे तर विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान राज्याच्या अंतर्गत एक पौधा सुपोषित बेटी के नाम अशा नावाची योजना आहे ती राजस्थान राज्य सरकारने सुरू केली आहे याच्या बाबतीत परत तीन पॉईंट लिहून घ्या पहिला पॉइंट लिहून घ्या बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या मुलींचा जन्म हा सण म्हणून साजरा करणे आणि गर्भवती महिला आणि मुलांना पोषण बद्दल जागरूकता निर्माण करणे त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणे आणि तिसरा एक पॉइंट लिहून घ्या या योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन मुलीच्या जन्मानंतर ड्रमस्टिक रोपाचे वाटप करणार आहे या योजनेच्या अंतर्गत अशा प्रकारे या योजनेचं नाव आहे एक पौदा सुपोषित बेटी के नाम जी योजना बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज काय पाहिलं तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं पार्ट नंबर एक कशाबद्दल जे पण गव्हर्नमेंटने स्कीम नवीन नवीन नवी लॉन्च केल्या त्याच्याबद्दल आणि आज आपण पाहिलं होतं पार्ट टू तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मी अशी आशा बाळगतो की तुम्ही दोन्ही पार्ट बघितले असतील व्यवस्थितपणे वहीमध्ये नोट्स काढून घेतल्या असतील शेवटी एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या जवळच्या दोन तीन मित्र मैत्रिणीमंडळ हा व्हिडिओ जरूर शेअर करा जे शहरापासून दूर आहेत ट्यूशन लावू शकत नाहीत पेड क्लास घेऊ शकत नाहीत तर अशा विद्यार्थ्यांना शेअर करा उद्या कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्यायचा नक्कीच कमेंट करून सांगा शेवटी जाताना एवढंच बोलेल चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता आणि जाता जाता परत एकदा दोन गोष्टी सांगतो पहिली गोष्ट सकाळी सहा वाजता न चुकता चालू घडामोडीचा व्हिडिओ अपलोड होत असतो आणि संध्याकाळी साडेसात वाजता ज्या पण टॉपिकवरती तुम्ही मला कमेंट करून सांगताल त्या टॉपिकवरती व्हिडिओ दररोज संध्याकाळी साडेसात वाजता न चुकता अपलोड केला जाईल क्लिअर शेवटी एवढंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन हो। व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा हो। ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद